जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. शिवागड धार भागात ही घटना घडली असून हेलिकॉप्टरमध्ये 2 जण असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे याचा अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवार 20 सप्टेंबर रोजी गोव्यातील बागा कळंगुडे येथे गाडी खाडीत कोसळून ईश्वरी आणि शुभमचा मृत्यू झाला आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी युनायटेड किंगडममधील एका कार्यक्रमामधून माघार घेतली आहे. लसीचे 2 डोस घेतल्यानंतर भारतीयांना युनायटेड किंगडममध्ये गेल्यानंतर क्वारंटाईन व्हावं लागणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. मात्र आपण असला अपमान सहन करणार नाही असं सांगत शशी थरूर यांनी कार्यक्रमात जाण्यास नकार दिला. ठाण्यातील भिवंडीमधील एका स्वयंघोषित बाबानं 16 वर्षीय मुलीवरती बलात्कार केला आहे. मुलीच्या शरीरात असलेल्या तिच्या मृत काकाच्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठीचा उपचार म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आल्याची माहिती समोर येते. त्याहून धक्कादायक म्हणजे या मुलीच्या आईनेच आरोपीला गुन्हा करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जलमत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता त्याला जगाने काही उपाध्या देऊत त्याला कोणी जाणता राजा म्हणून आमचा गुरु तो होऊ शकत नाही. आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे. महाविकास आघाडी सत्तेची तडजोड आहे असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी अनंत गीते यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्याला काही माहीत नाही असं सांगत बोलण्यास नकार दिला. मात्र शरद पवार देशाचे नेते आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. अडगळीत पडलेल्या लोकांना त्या गोष्टीचं भान राहिलं नसेल म्हणून नैराश्यापोटी त्यांनी असली वक्तव्य केली असतील असं प्रत्युत्तर अनंत गीतेंच्या टीकेला सुनील तटकरे यांनी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून खोचक टोला लगावला आहे. रुपाली चाकणकर यांनी केलेल्या ट्विटमधून चंद्रकांत पाटील यांच्यावरती करमणूक कर देखील लावण्याची त्यांनी मागणी केली. भारतात अमुजांच्या कायदेशीर प्रतिनिधीकडून सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी होणार आहे. भ्रष्टाचार विरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणावरती भर देत सरकारने स्पष्ट केलं आहे. शरद पवार महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसलं असं म्हणता येणार नाही असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. मोदी आणि शहांकडे 4 दिवसांच्या संसदीय अधिवेशनाची मागणी करायचा खोचक सल्ला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 17 कोटी रुपये दडवले असल्याची माहिती आयकर विभागाने कारवाईबाबत दिली. पाकिस्तानचा क्रिकेट दौरा न्यूझीलंडसोबतच इंग्लंडने रद्द केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी हा निर्णय रद्द केल्याचं सांगितलं आहे. सहाय्यक म्हणून काम करणारे कंपाऊंडर आणि जेमतेम 12वी शिकलेले बोगस डॉक्टर फोन कोरोनावरील सर्रास उपचार करत असल्याचा समोर आला असून अशा 3 डॉक्टरांवरती कारवाई करून गुन्हे शाखेने त्यांना घाटकोपर येथून रविवारी अटक केली आहे. देशात गेल्या 24 तासात 26,115 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 252 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोनिया गांधींकडून या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मुंबईतील 100% लसीकरण झालेल्या इमारतीवर फुल्ली वॅक्सिनेटेड असा लोगो लावण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे याबाबत सूचना दिल्या आहेत. आम आदमी पक्ष गोवा राज्यातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध करून देईल. प्रत्येक घरातील एका बेरोजगार व्यक्तीला शासकीय नोकरी मिळेल आणि कामाच्या शोधात असलेल्या बेरोजगारांना 3,000 रुपये भत्ता मिळेल अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील तुरळा तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. हत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर नदीच्या पाण्याची गुणवत्ता पूर्ववत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अंतरिम नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाने अवघ्या 5 दिवसांची स्थगिती दिली आहे. गेल्या काही महिन्यात मनमानी कारभार करत कुडाळमधील स्थानिक युवकांच्या न्याय मागण्यांना दाद न देणाऱ्या आउटसोर्सिंग कंपनीला ऑफिसरवर आज भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्व कामगारांसह धडक दिली. त्यामुळे गेले काही दिवस टोलाटोली करत कामगारांना वाटाण्याच्या औषधाला पाहणाऱ्या L&T आउटसोर्सिंग कंपनीला चाप लावला असून कामगारांना न्याय मिळाला आहे. कर्णे मायनिंग प्रकल्पात झालेल्या भूस्खलनामुळे शेती बागायतीत माती जाऊन नुकसान झालेल्या संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केले. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. सावंतवाडीत एका खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावं असून यात बड्या व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचं समजतं आहे.
उपवन संरक्षक नारणवर सह वन संरक्षक सावंतवाड़ी जळगावकर वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना लाकूड वाहतुकीवरती कारवाई करण्यात आली। ट्रक आणि लाकूड असा तब्बल 7,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।